महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर वसलेल्या मेळघाटच्या धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने अवैधरित्या युरिया नायट्रोजनची तस्करी होत असल्याची माहिती धारणी पोलिसांना सूत्रांकडून प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने धारणीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून युरिया नायट्रोजनची तस्करी करणाऱ्यांवर धडक कारवाई करून 3 आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार गेल्या गुरुवारी मध्य प्रदेशच्या दामजीपुरा येथून महाराष्ट्राच्या धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या हरदा कुटुंगा बैरागड मार्गे धारणी येथे युरिया नायट्रोजनची विना परवाना अवैधरित्या तस्करी करण्याच्या हेतूने वाहतूक केली जात असल्याची माहिती धारणी पोलिसांना सूत्रांकडून प्राप्त झाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल वसंत चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर पाठक आणि पोलीस अंमलदार सुहास डहाके, सुमित घोटेकर यांनी सापळा रचून चटवा बोर्ड ते भोंडीलावा रस्त्यावर एक लाल रंगाचा मेसी फर्ग्युसन ट्रॅक्टर क्रमांक MH27L1428 थांबवून ट्रॅक्टरची झडती घेतली असता ट्रॅक्टरमध्ये युरिया नायट्रोजनच्या 130 बॅग वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. यावरून ट्रॅक्टर चालक यास युरिया नायट्रोजनच्या 130 बॅग संबंधित पावतीबाबत विचारणा केली असता कोणतीच पावती नाही असे चालकाने सांगितले. यावरून जीवनावश्यक युरिया नायट्रोजनची अवैध वाहतूक करून तस्करी करून उच्च दरात विक्री करत असल्याप्रकरणी विनय ढोणे व 39 वर्ष पंचायत समिती कार्यालय धारणी कृषी विस्तार अधिकारी यांच्या फिर्यादीवरून आरोपी ट्रॅक्टर चालक प्रमोद गोविंद पवार वय 28 राहणार धारणी, भोला जगत चौबे वय 35 वर्ष राहणार टिंगऱ्या आणि ट्रॅक्टर मालक रामप्रसाद गुप्ता वय 70 वर्ष राहणार धारणी यांच्या विरुद्ध कलम 4, 5, 6, 19, 22, 25 खत नियंत्रण आदेश 1985 सह कलम 3-7 जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सदर माल हा 130 बॅग युरिया नायट्रोजन नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड विजयपूर 47-31-11 जिल्हा गृणा मध्य प्रदेश असा आहे. ज्याची किंमत प्रत्येकी बॅग 266 रुपये प्रमाणे 34,580 रुपये आणि यासोबत ट्रॅक्टरची किंमत 1,50,000 आणि ट्रॉलीची किंमत 50,000 रुपये असा एकूण 2,34,580 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी पोलीस करीत आहेत. तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगलकिशोर जयस्वालसह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी.